नमस्कार, या क्षणाची सर्वात मोठी बातमी। राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटासह देशातील तब्बल 14 विरोधी पक्षांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दणका। सुप्रीम कोर्टानं विरोधी पक्षांची ती याचिका फेटाळून लावली। राजकीय वर्तुळात एकच खळबळ। सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मात्र अजिबात विसरू नका। दरम्यान सुप्रीम कोर्टानं आज विरोधी पक्षांना चांगलीच चपराक लावली असून दरम्यान केंद्र सरकारच्या ईडी, सीबीआय आणि इतर स्वतंत्र तपास यंत्रणांच्या विरोधात देशातील तब्बल 14 विरोधी पक्षांनी दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टानं आज फेटाळून लावली आहे। दरम्यान केंद्र सरकारकडून ईडी आणि सीबीआय यासारख्या यंत्रणांना हाताशी धरून विरोधकांना मुद्दामपणे त्रास दिला जात असल्याचा आरोप विरोधकांनी या याचिकेच्या माध्यमातून केंद्र सरकारवरती केला होता। एवढंच नाही तर नेत्यांवरील अटकेबाबत ठराविक मार्गदर्शक तत्वे लागू करण्याची मागणी या याचिकेद्वारे सुप्रीम कोर्टाकडे करण्यात आली होती। दरम्यान यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह देशातील एकूण 14 विरोधी पक्षांनी एकत्रित येत सुप्रीम कोर्टामध्ये ही याचिका दाखल केली होती। त्यामुळे केंद्र सरकारची दागदूक वाढली होती। मात्र या संदर्भात सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टानं विरोधी पक्षांची ही याचिका फेटाळून लावत विरोधी पक्षांना चांगलाच फटकारला आहे।